स्थानिक बेरोजगार व शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलन. अरबिंदो कंपनीच्या व्यवस्थापकाला मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे यांनी निवेदन देऊन केला इशारा. तालुक्यातील बेलोरा, किलोनी व टाकळी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अरबिंदो कंपनीचे संचालक व्यवस्थापक यांनी अधिग्रहित करताना शेतकऱ्यांना शेतजमिनीबद्दल योग्य मोबदला त्यांना मिळाला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कंपनीने अधिग्रहित केल्या त्या शेतकऱ्यांच्या वारसांना कंपनीने नोकरी दिली नाही व शासनाच्या नियमानुसार शेतकरी मूल व स्थानिक बेरोजगारांना 80% स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्याच्या नियमाला बगल दिली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्राच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात अरबिंदो कंपनीच्या व्यवस्थापकाला निवेदन देऊन येत्या 15 दिवसात स्थानिक भूमिपुत्रकांना कंपनीत घ्या, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसे पदाधिकारी व स्थानिक शेतकरी व प्रकल्पग्रस्त बेरोजगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भद्रावती परिसरातील बेलोरा, किलोनी, टाकळी परिसरात अरबिंदो कंपनीला कोळसा उत्खननाची परवानगी मिळाली असून जमीन अधिग्रहण सुरू केले. परंतु हे करत असताना शेतकऱ्यांना शेतजमिनीचा योग्य भाव व परिसरातील सदस्यांना नोकरी तसेच नियमानुसार परिसरातील स्थानिक बेरोजगारांना 80% प्राधान्य जे प्राधान्य आहे ते देण्यात आलं नाही. त्यामुळे मनसेनं कंपनीविरोधात एल्गार पुकारला असून प्रकल्पग्रस्त बेरोजगार व शेतकऱ्यांच्या शेतीला योग्य मोबदला न मिळाल्यास मनसेकडून मोठं जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कंपनी व्यवस्थापकाला देण्यात आला आहे. यावेळी मनसेने केलेली मागणी लवकरच पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी दिले. प्रतिनिधी मनोज गोरेसह एव्ही माझा चंद्रपूर. सर, नुकतंच तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि हे निवेदन काय होतं आणि काय मागणी? अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मायनिंगचं काम होत आहे आणि मायनिंगचं काम होत असल्यामुळे इथच्या स्थानिक लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे अनुभव आहे. पर अरबिंदो कंपनी असो किंवा आजूबाजूच्या कंपन्या असो, जाणीवपूर्वक या इथल्या स्थानिक लोकांना डावलण्यात येते आणि त्यांना ट्रेनिंगसाठी बोलून जाणीवपूर्वक त्यांना फेल करण्यात येते. आणि त्यासाठीच म्हणून आज स्थानिक लोकांना घेऊन आम्ही अरबिंदो कंपनी व्यवस्थापनाला निवेदन दिलं आहे की हे निवेदन आमचं शांततापूर्वक होतं. जर आमच्या इथच्या स्थानिक लोकांना जर इथं कामात प्राधान्य दिलं नाही तर मनसे स्टाईल आंदोलन इथं येणाऱ्या दिवसात आम्ही करू. आणि दुसरा मुद्दा होता आमचा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या जमिनी हे लोक घेत आहे, अधिग्रहण करणं यांचं सुरू आहे, पण त्या जमिनीच्या मोबदल्यात एकदम तुटपुंज्या किमतीमध्ये ह्या जमिनी हे एक्वायर करत आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आज मनसेतर्फे ह्या अरबिंदो व्यवस्थापनाला निवेदन दिलेलं आहे. यावर सुद्धा तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नेमकं पुढली स्टेप काय असेल? पुढली स्टेप आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही इथं आंदोलन करू. त्याच्यानंतर अरबिंदो कंपनीचं काम कसं चालतंय हे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बघून घेऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज आम्ही अरबिंदो कंपनीला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की इथल्या स्थानिक जे आहे भूमिपुत्र जे आहे मराठी माणूस जे आहे यांना पहिलं प्राधान्य देण्यात यावं. शेतकऱ्यांचा जे जमिनी अधिग्रहित करणं सुरू आहे शेतकऱ्यांच्या त्या शेतीचा मोबदला योग्य प्रमाणे देण्यात यावं. आणि हे जे संपूर्ण जे नोकर भरती जी आहे या नोकर भरतीमध्ये प्रामुख्यानं जे आहे स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे आणि या सर्व भूमिपुत्रांना जे आहे योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. व्यवस्थापन कोणी आहे त्यांचं काय मत पडलं? आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जे व्यवस्थापक आहे त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्यासोबत भेट झाली, चर्चा झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आपण जे केलेल्या मागण्या ज्या आहे हे मान्य केलेलं आहे तुर्तास आणि जसं जसं म्हणजे प्रोडक्शन वाढेल जसं जसं काम वाढेल तसं तसं स्थानिक लोकांना आम्ही इथे नोकरी देऊ.